जे अस्तित्वातच नाही त्यावर तुम्ही मात करू शकत नाही आत्ता तुम्ही घाबरला आहात का होय याक्षणी? मी काहीतरी उलट बोलेन अशी <laughs> भीती वाटते आहे <laughs> आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्हाला भीती वाटते नाही तर जेव्हा तुम्हाला भीती वाटत नसते त्याच स्थितीत कायम राहा कारण भीती निर्माण करण्यासाठी तुम्हाला भरपूर कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो भीती न वाटण्यासाठी काहीच करावं वा लागत नाही भीती वाटतीये ती अवास्तव कल्पना विलासामुळे ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या तुम्ही निर्माण करताय काय घडू शकेल ते सगळं तुमच्या मनात हजारो प्रकारे घडतं आणि बऱ्याच वेळा तसं काहीच घडत नाही ज्या गोष्टीची भीती वाटते तुम्हाला भीती वाटणाऱ्या शंभर गोष्टी घ्या कदाचित त्यातल्या नव्याण्णव टक्के गोष्टी कधीच घडलेल्या नाहीत नाही का हो ना तर तुमची भीती ही कायम जे अस्तित्वात नाही त्याबद्दल असते जे अस्तित्वात नाही त्याच्याशी तुम्ही लढू शकत नाही किंवा मा त्यावर मात करू शकत नाही आपण अशा गोष्टींवर मात करू शकतो ज्या खरंच अस्तित्वात आहेत जे अस्तित्वात नाही त्यावर तुम्ही मात करू शकत नाही तर तुम्ही फक्त हा विफल प्रयत्न सोडून देण्याची गरज आहे मजा घ्या जरा भी oh. त्या भीतीची तुम्हीच निर्माण केलेली आहे शेवटी मला हॉरर पिक्चर आवडतात हो तुम्ही नाही म्हणताय पण तुम्ही निर्माण करताय त्यांना फक्त त्यातून पैसे मिळत नाही आहेत एवढंच भीती म्हणजे तुम्ही हॉरर पिक्चर निर्माण करताय तुमच्या डोक्यात इतर कोणालाही ते बघण्याची इच्छा नाही निर्मात्यासाठी हे चांगलं नाही पण तरी तुम्ही निर्माण करताय त्यांना तर दुसरं काहीतरी निर्माण करा कॉमेडी प्रेमकथा रहस्यकथा का असं काहीतरी बनवा करून बघा आज खाली बसा डोळे मिटून एक प्रेमकथा तयार करा मनात रहस्य एखादी कॉमेडी पाच पाच मिनटात चित्रपट तयार करा करा असे तुमच्या मनात खरंच तुमचं मन थोड्या वेगळ्या पद्धतीनं वापरायला लागा त्याला एकाच प्रकारे काम करायची सवय लागली आहे सतत हॉरर पिक्चर तयार करायची तुम्ही पुष्कळ हॉरर पिक्चर पाहिले आता कंटाळा आला दुसरं काहीतरी बनवा असं नाही की हे चित्रपट निर्माण केल्यानं त्या गोष्टी खरंच तुमच्या आयुष्यात घडतील पण जरी घडल्या नाही तरी तुम्हाला पिक्चरची मजा घेता येईल वास्तवात घडलं नाही म्हणून काय झालं मनात जे घडतंय त्याची तरी मजा घ्या जगात जे घडतंय त्याची तुम्हाला मजा घेता येत नाही नायका एवढा तरी अधिकार प्रत्येक माणसाला आहे नायका जग जरी त्याच्याशी प्रेमानं वागलं नाही तरी त्याचं मन त्याच्याशी प्रेमानं वागायला हवं जरा चांगले चित्रपट काढायला हवे शांती हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही ती सर्वात मूलभूत गरज आहे जर तुम्हाला ते जीवनाचा अंतिम ध्येय वाटत असेल तर तुम्हाला मिळेल ती फक्त चिरशांती